बोला भारत माता की। कमी आवाज कमी आवाज, एवढं सकाळी तर फार बाहेर भारताच्या बाहेर आवाज गेला पाहिजे। बोला भारत माता की जय। हा 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 हा, नेहमी प्रत्येक वर्षी आपण ही सायकलथॉन जे काही आपण आयोजित करतो याच्या मागचा उद्देश हा फार चांगला आहे। आदरणीय पोलीस आयुक्त साहेब आणि आपल्या PCMC चे कमिशनर साहेब हे दोघं जण या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना सांगायचं की आपण याच्यामधनं एक संदेश या परिसरातील सर्व नागरिकांना बरोबर घेऊन पूर्ण शहरामध्ये देतोय। सर याच्यामध्ये अविरत समजान आणि सायकल मित्र अशा दोन संघटना आहेत, भाऊ इकडे बाजल तिकडे, दोन संघटना आहेत अविरत श्रमदान आणि इंद्रायणी सायकल मित्र, या दोन संस्था आहेत ज्या संस्था नदी स्वच्छ राहावी म्हणून एक लोकांमध्ये त्याच्याबद्दल अवेअरनेस म्हणजे हे तयार व्हावं, नदी संदर्भात प्रेम तयार व्हावं, पर्यावरणाबद्दल प्रेम व्हावं आणि सायकलच्या माध्यमातनं जसं आता चोबे साहेबांनी सांगितलं की फिटनेस याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांचा प्रयत्न असतो आणि म्हणून ही आम्ही बऱ्याच वर्षापासून घेतो। मागच्या वर्षी आपण होता, यावर्षी CP साहेब आलेले आहेत। काल जे रेकॉर्ड आपण इथं केलं 2015 जर्मनीचं या संदर्भामध्ये रेकॉर्ड होतं, आता त्याच्यानंतर 60 देशांनी ते रेकॉर्ड तोडण्यासाठी प्रयत्न केले 2023 पर्यंत, पण तेच रेकॉर्ड आज आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं या सगळ्यांच्या माध्यमातून आपण ते मोडू शकलो आणि तो विक्रम विश्वविक्रम हा आपल्या भारताच्या नावावर पिंपरी चिंचवड शहराच्या या ना सर्व इथल्या नागरिकांच्या नावानं तो नोंद झाला आणि काही वेळातच ते लोक इथे येतील आणि ते आपल्याला सर्टिफिकेट त्याचं देतील। आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे आता की 5 किलोमीटर 15 किलोमीटर 10 किलोमीटर आणि 15 किलोमीटर अशा 2-3 वेगवेगळ्या ह्याच्यात आपण भाग घेणार आहात, तर ही स्पर्धा नाही आहे। या स्पर्धेमध्ये आपण एकमेकाच्या पुढे जाण्यासाठी एकमेकाला हरवण्यासाठी आपण ही स्पर्धा घेतलेली नाही आहे। ही स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला संदेश आपल्याला समाजामध्ये द्यायचा आहे। तर आपण लहान मुलांनी 5 किलोमीटर मध्ये असलेल्या सगळ्या म्हणजे सगळ्या स्पर्धकांनी स्पर्धेच्या स्पर्धा समजून त्या स्पर्धेमध्ये ओव्हरटेक करणं सायकल हे करणं या अशा पद्धतीचं कुठलंही काम करू नका, जेणेकरून आपल्याला काही विजा म्हणजे काहीतरी इजा होईल। त्यापेक्षा आपण सगळ्यांनी एक संदेश देण्याच्या उद्देशानं आपण सगळेजण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालं तर ती स्पर्धा आपण सगळेजण यशस्वीपणे पार करू। स्पर्धा म्हणण्यापेक्षा एक संदेश देणारी एक रॅली, या रॅलीमध्ये आपण सगळ्यांनी उत्साहानं सहभागी होऊ अशी इच्छा व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांचं धन्यवाद देतो, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।